तर मित्रांनो, असं म्हणतात बापाचा संघर्ष मुलांना यशापर्यंत पोहोचवतो, तर मुलांचं यश बापाला संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहन देते. शहाजी महाराज आणि बालशोभा हे या गडावर येण्याच्या संघर्षावरून हे तुमच्या लक्षात येईल. उत्तर कोकणातील हा किल्ला त्यांच्या मुलखात असलेल्या बनवेल कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा असे वाटते. मुरंजन बहामनीच्या काळात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजी महाराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजान आणि विजापूरचा आदिलशाह यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजी महाराजांच्या मागावर पाठवल्या. शहाजीराजांनी कोंढाणा व मुरुंबदेवाचा डोंगर जवळ केला. कोकणात जंजिऱ्याच्या सिद्धी तसेच पोर्तुगीजांनाही मदत मागितली, परंतु मदत न मिळाल्यामुळे शहाजीराजे माँसाहेब जिजाऊ शिवबा आणि लष्करासह शहाजी महाराज मुरंजनावर आले. हा सर्व धावपळीचा काळ बालशोभा यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं जणू प्रशिक्षणच देऊ देत होता. सन 1626 बालशोभाने मुरंजनचा उंबरठा ओलांडला. 1636 माहुलीचा तह झाला. यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तिथे विजापूरच्या आदिलशहाचाच अंमल होता. पुढे महाराजांनी संधी साधली, जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली. त्याचवेळी म्हणजे 1656 शिवरायांनी कल्याण भिवंडीपासून ते चौल रायरीपर्यंतचा सर्व मुलुक आपल्या ताब्यात घेतला. किल्ल्याचे नाव बदलून गडाच्या भव्यतेसाठी म्हणजे प्रबळगड ठेवले. पण पुन्हा पुढे 1665 पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेल्या 23 किल्ल्यापैकी हा प्रबळगड येत आहे. हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. सरदार केशरसिंह हड्डा यांनी हरवले. नंतर मराठ्यांनी यांची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगली छावणीत सोडण्यात आले.